शिर्डी शहरामध्ये ठिकठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे. शिर्डी येथील छत्रपती व्यापारी संकुलनासमोर निळा ध्वज फडकवून जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांनी नृत्यकला सादर केली आहे. शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छाही दिल्या आहेत. आज आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीच्या शिर्डी नगरपालिकेच्या वतीने मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आजच्या या दिवशी शिर्डी शहरामध्ये अतिशय सुंदर असं समाज मंदिर या ठिकाणी बांधून नगरपालिकेने पूर्ण केलेलं आहे. आणि या समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संध्याकाळी 5:30 माननीय आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. तरी या अतिशय चांगल्या क्षणाचे सर्वांनी 5:30 या कार्यक्रमाला उपस्थित राहून साक्षीदार व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खंडोबा चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अनिल शेजवळ, नगरसेवक दत्तात्रय कोते, प्रसाद कोते आदीसह सर्व समाजातील बांधव उपस्थित होते. या देशातील शोषित वंचित घटकांना समान अधिकार देणारे, महिलांचे उद्धार करते, या देशाची भाग्यवते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंती या शिर्डी शहरामध्ये अतिशय उत्साहाच्या भरात साजरी झालेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण होण्यासाठी सर्व भारत बांधवांनी सहकार्य करावं, योगदान करावं. मी या ठिकाणी शिर्डी मनसेचे नगरसेवक दत्तभाऊ कोते यांनी आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी सर्व शिर्डी शहरवासियांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र स्मृतीस, त्यांच्या कार्यास कोटी कोटी वंदन करतो. आणि दत्तभाऊंनी हा कार्यक्रम सालाबादप्रमाणे आयोजित केला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि सर्व बांधवांना या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकरांचे 127 दिनानिमित्त मी सर्व बहुजन समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मुळात आज बाबासाहेबांचा जागतिक ज्ञानदिन, आणि ज्ञानदिन प्रत्येक पालकांनी प्रत्येक घरांनी एक संकल्प केला पाहिजे, आपले मुलं शिकले पाहिजे, प्रत्येक शाळेच्या शैक्षणिक कार्यामध्ये पार्टिसिपेट केले पाहिजे, प्रत्येक गोष्टींना गुणगोविंदांना त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, आपल्या मुलींना कराटे क्लासेस केले पाहिजे, जिथे अन्याय होत असेल त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. बऱ्याच वेळेला मुलींना आपण शाळेतून काढलं जातं, कुठला तरी मूर्ख माणूस त्या मुलीची छेड काढतो आणि त्या मुलीचं आपण शैक्षणिक नुकसान करतो, असं केलं नाही पाहिजे. प्रत्येक पालकांना आणि दत्तभाऊंना विनंती करतो, प्रत्येक शाळेमध्ये आपण एक उपक्रम घेऊया, ज्या ज्या शाळेमध्ये काही टुकर मुलं मुलींची छेड काढतात, मुलांची छेड काढतात, समाजामध्ये तेढ निर्माण करतात, लहान मुलांना व्यसनधीन म्हणतात, याला आपण परावृत्त केलं पाहिजे. म्हणून मी दत्तभाऊंचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि समाज जोडो अभिमान हे दत्तभाऊंचे, आम्ही सदैव पुढे राहू म्हणून दत्तभाऊंचं हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना ज्ञान देण्याचं हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय भारत. आज 14 एप्रिल म्हणजे ह्या भारतातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127वी जयंती. आणि यांच्या 127 जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर नाही तर संपूर्ण जगभरात 127 देशांमध्ये ही जयंती मोठ्या थाटामाटात उत्सव साजरी त्या ठिकाणी केली जाते. बाबासाहेबांना घटनेचा शिल्पकार म्हणला तर, कारण हा भारत देश अखंड संविधानावर आधारित आहे. आपली जी काही लोकशाही ही संविधान आधारित आहे. बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा हा जो काही संघर्षाचा मूलमंत्र दिला आहे, हा सर्व तरुणांनी सर्व समाजबांधवांनी आपल्या अंगीकृत करून आपली वाटचाल त्या ठिकाणी करावी. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी अशी लोकशाही असा भारत त्या ठिकाणी आपण घडवण्याचा एक निश्चित प्रयत्न करू. आणि आमचे बंधू श्रीनगर पंचायतचे विद्यमान नगरसेवक दत्ताभाऊ कोते पाटील हे प्रत्येक राष्ट्रपुरुष असू, कुठलंही काम असू, अतिशय तळमेळीने त्या ठिकाणी साजरा करत असतात. आज मनसेच्या वतीने म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ते विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत यांच्या वतीने आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. त्या जयंतीसाठी उपस्थित सर्व समाजबांधव, आमचे मित्र ॲडव्होकेट अविनाशजी शेजवळ, भाऊसाहेब असतील, मोठे शेजवळ साहेब असतील, दत्तूभाऊ असतील, राजू बनकर असतील, सर्व शिर्डीकरांना, संपूर्ण महाराष्ट्रभर तमाम मराठी बांधवांना मी जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, धन्यवाद. गणेश भालेराव सर, संदीप दवंगे, SP 24 तास, शिर्डी.